जो गंभीर भाव आहे ज्यामध्ये 12 वर्षा त्यावेळेच्या तुमच्या इलेक्ट्रिसिटीच्या सांगतो या टाईमला झाला त्यावेळेस स्थानिक लोकांना मॅनेज झाले त्याच्यामुळे तो उड्डाण करून झाला नाही त्याच्यामुळे तुम्हाला पुढ्यातून आणि परत करून कमी करता झाला. पण आता मला एक किंवा ग्रामस्थांना एक प्रश्न उपस्थित केला ग्रामस्थांनी की अंडरपासचं काम जे त्याला तिकडनं क्रमांक मिळालेली आहे त्याची टेंडर झालेली आहे त्याचं वर्क ऑर्डर सुद्धा झालेलं आहे त्याचं काम वर्किंग प्रोग्रेस पण दाखवते आता सर त्याच्यामध्ये जो बायपास आहे आमचा नदीपर्यंत पासून तिथं एक गटर लाईनचं काम चालू आहे. ती गटर लाईन कसली की जनतेला संभ्रम तयार करते म्हणावं गटर लाईन कसली आहे जर तुम्ही जर अंडरपासची गटर लाईन जर करत असाल ती तर अंडरपास तर खालून होणार आहे म्हणजे अंडरपासचं पाणी तुम्ही काय मोटरने बसून त्या गटर लाईनला चालणार आहे का. त्याच्यानंतर ती जर अंडरलाईन जर अंडरपासची जर गटर लाईन असेल तर मग त्याने तुम्ही वरचं पाणी अंडरलाईनमध्ये सोडणार आहे का. त्याचं उत्तर विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदारांनी आम्हाला द्यावं आणि ते काम का थांबलेलं आहे याचं उत्तर आम्हाला विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदारांनी द्यावं अशी विनंती. खरं काय ते लोकांना कळलं पाहिजे.